मानवाच्या पायांचे ठसे असलेले फुटप्रिंट्स भारतीय सैन्य दलाने ट्विट केलेले आहेत. भारतीय लष्कराला मकालू बेस कॅम्पजवळ पायांचे काही ठसे आढळून आलेले आहेत. या ठशांचा आकार पाहता खरंच हिममानव अस्तित्वात आहे का याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. हिममानव म्हणजेच येती असल्याचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. बर्फावर पायाचे मोठे ठसे दिसून येत आहेत. भारतीय सैन्य दलाच्या गिर्यारोहक पथकाला मकालू बेस कॅम्पवर हे रहस्यमयी पावलांचे ठसे सापडलेले आहेत. पायाचे हे ठसे जवळपास 32x15 इंच इतके मोठे आहेत. हा येती मकालूवरून नॅशनल पार्कमध्ये पाहण्यात आलेत. यापूर्वी लडाखच्या काही बौद्ध मठांनीही हिममानव पाहिल्याचा दावा केलेला होता. आता यती हा शब्द तुम्ही ऐकलात. यती म्हणजे नेमकं काय हेही जाणून घेऊया. यती म्हणजे परफाळ प्रदेशात राहणारा मानव. पूर्णपणे माणूस नसून वानर आणि माणसाचं मिश्रण असलेला अनेक दंतकथांमध्ये हिममानव दिसून येतो. तिबेट, नेपाळ, हिमालयाच्या बर्फाळ डोंगर रांगांमध्ये राहत असल्याचा दावा पुराणात या यतीचे संदर्भ आढळतात. लडाखच्या काही बौद्ध भिक्कूंनी यतीला पाहिल्याचे दावे केलेले आहेत. अनेक नेपाळी दंतकथांमध्येही यतीचे संदर्भ आढळतात. काही संशोधकांच्या मते अस्वलांच्या क्रॉसब्रिडिंगमुळे तयार झालेला हा प्राणी आहे. 1832 ब्रायन हॉजसन याला नेपाळमध्ये यती दिसल्याचा दावा त्यानं केलेला होता. 2009 पोलंडमध्ये यती पाहिल्या गेल्याचाही दावा झालेला आहे. शिर्डी विमानतळावर दिल्लीहून शिर्डीला आलेले स्पाइसजेटचं विमान धावपट्टी सोडून खाली उतरलं. यावेळी विमानाची चाकं मातीत रुतली. जेव्हा विमान धावपट्टी सोडून खाली उतरलं तेव्हा मोठा आवाज झाला आणि मातीचा धुरळाच उडाला. विमानतळावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लगेच धावाधाव झाली आणि विमानातील सगळ्या प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आलं. सुदैवानं या घटनेत कुणालाही गंभीर इजा झालेली नाही.